ब्रह्म नारायणाय। मी योग सद्गुरु डॉक्टर कृष्ण देवगिरी। आज आपण योग सद्गुरु विचारधारामध्ये पाहायचं आहे परकाया प्रवेश सिद्धी अर्थात महाविदेहास्थिती। महाविदेहास्थिती म्हणजे दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करण्याची योग स्थिती। आपल्या सनातन धर्म किंवा हिंदू धर्म गुरु म्हणून सर्वत्र मान्यता मिळालेले आदिगुरु शंकराचार्य यांना कोण ओळखत नाही, सगळे ओळखतात। अतिशय कमी वयात अत्यंत ज्ञान गाढे व्यक्तिमत्व म्हणजेच आपले आद्य शंकराचार्य। आद्य शंकराचार्य यांना परकाया प्रवेश सिद्धी प्राप्त झाली होती। आपल्याला माहिती आहेच महाविदेहा स्थिती म्हणजेच दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश योगस्थिती आहे। त्यासंबंधी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं जाणून घेऊया काय आहे ही महाविदेहा स्थिती, नक्की काय आहे। दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश योगस्थिती आहे ही। अपेक्षा नसतानाही मन बाह्य विषयावर एकाग्र होणे म्हणजेच महाविदेहा स्थिती। अभ्यासाच्या आधारे जेव्हा योगी कल्पनेशिवाय मन बाहेर एकाग्र करू शकतो तेव्हा महाविदेहा स्थिती प्राप्त होते। अशी योग्यता प्राप्त झाल्यानंतर किंवा अशी योग्यता प्राप्त झाल्यामुळे योगी दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करून त्यावर नियंत्रण प्राप्त करू शकतो। असे काही व्याख्याकार वर्णन करतात की अहंकाराचा त्याग केल्यामुळे महाविदेहा ही अवस्था प्राप्त होते। असे भोजराज यांनी राजमार्तंड नावाच्या ग्रंथात हे प्रतिपादन केलं आहे। या महाविदेहा वृत्तीमुळे योग्याच्या चित्तातील अविद्या क्लेश नष्ट होतात। योगसूत्रात क्लेश नष्ट होण्याच्या प्रक्रियेलाच प्रकाश आवरण क्षय असे नाव दिलेलं आहे। चित्तामधील प्रकाश म्हणजे ज्ञानावरील आवरण रूप जे अविद्यादी क्लेश आहेत त्यांचा क्षय म्हणजेच नाश होतो। यामुळे योग्याचे मन स्वेच्छेने कुठेही संचार करू शकते आणि सर्व वस्तूचे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकते। महर्षी पतंजलीने योगसूत्रामध्ये जरी फक्त महाविदेहा वृत्तीचाच उल्लेख केला तरी व्यास भाष्यात विदेह वृत्तीची जी व्याख्या केली आहे ना त्यावरून विदेह वृत्तीचे स्वरूप स्पष्ट होते की शरीरात असताना शरीराबाहेर राहणाऱ्या मनाच्या अवस्थेचे नाव विदेहा आहे। धन्यवाद। शुभम भवतु।